देखील आनंद झालाय, ते काय म्हणतात आपण पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रजनीकांत यांचं अभिनंदन केलेलं आहे। रजनीकांत यांना काहीच अशक्य नाही असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मात्र अशा आशयाचे हलके फुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीनं एकमेकांना पाठवतो। ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन रजनीकांत या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्याचा एक पंथ निर्माण होतो आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची चूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेव द्वितीय सुपरस्टार आहे। रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला। कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन असं राज ठाकरे म्हणतात।